आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र टुडे। नमस्कार, आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे, वेद सत्याचा। मागील 3-4 महिन्यांपासून तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालय अहमदपूरच्या समोर जो आंदोलनांचा सिलसिला सुरू आहे तो असाच कायम सुरू आहे। आणि आज या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर एक आंदोलन सुरू आहे पंचायत समिती कार्यालयाच्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये। नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। या आंदोलनाच्या निमित्तानं तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगता येईल? मी गेल्या 6 महिन्यापूर्वी माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती अहमदपूर यांना निवेदन देऊन नरेगा म्हणजेच MREGSच्या माध्यमातून ज्या विहिरी सिंचन विहिरीचं काम होतंय त्या कामाच्या संदर्भात चौकशी करण्याची विनंती केली होती। सदरील विहिरी मावलगाव तालुका अहमदपूर येथील गावामध्ये झालेल्या आहेत आणि त्या विहिरी शासनाच्या निकषाला सोडून आहेत। शासनाचे निकष सांगतात की 500 मीटरच्या आत नदी स्तोत्रापासून किंवा अगोदरच्या विहिरीपासून 500 मीटरच्या जवळ तुम्हाला विहिरी खोदता येत नाहीत। परंतु सदरील विहिरी ह्या या गावच्या 4 विहिरी नदीपासून 500 मीटरच्या मध्ये आहेत, 500 मीटरच्या आत आहेत आणि अगोदर असलेल्या विहिरीपासूनही 500 मीटरच्या आतच आहेत। विशेषतः या विहिरी अल्पभूधारक, SC, विधवा, परित्यक्ता अशा महिला आणि अशा लाभार्थ्यांना द्यायला हव्या होत्या। परंतु सदरील या पंचायत समितीच्या माध्यमातून या विहिरी जे 20-20 एकरचे मालक आहेत, जे फळबागाचे लागवडीधारक आहेत अशा लोकांना जाणून बुजून देण्यात आल्या। यामध्ये 25-25, 50-50 हजार रुपये घेऊन या विहिरीला मंजुरी देण्यात आल्यात। हा विषय बाजूला राहिला, परंतु ज्या निकषाप्रमाणे या विहिरींच्या खोदकाम व्हायला पाहिजे होते आणि तसे लॅग आणि अँटीट्यूडमध्ये त्यांनी ते मार्कआउट द्यायला पाहिजे होते। तसे इंजिनियर लोकांनी जे आता इथं कॉन्ट्रॅक्टी पद्धतीवर काम करणारे इंजिनियर मिरकले म्हणून आहेत, हा मिरकले साहेब यांच्या खिशामध्ये पैसे पडले, यांच्या खिशामध्ये चिरीमिरी पडली तर हे नदीतच काय छतावर सुद्धा विहीर देतील याच्यामध्ये काही शंका नाही। आणि अशाच प्रकारचे त्यांनी या मावळगावामध्ये विहिरी पैसे घेऊन त्या लाभधारकाकडून पैसे खाऊन निकष सोडून विहिरी दिल्या। आणि सदरील याच विहिरी माझ्या गावामध्ये मी मागणी केली होत्या तर या लोक याच मिरकले साहेबांनी हे नियमात बसत नाहीत म्हणून माझ्या गावामध्ये त्या विहिरी खोदू दिल्या नाहीत। जवळपास 50-60 शौचालयाचं काम निकषामध्ये बसत नाही म्हणून करू दिलं नाही, जे की माझ्या 50-60 लाभार्थ्यांना मिळायचा लाभ राहून गेला। यांच्या हातामध्ये पैसे, यांना भ्रष्टाचार करण्याची खूप सवय आहे। हे टेम्पररी कर्मचारी म्हणून हे या पंचायत समितीला अख्खं पिळून खायला सुटलेत। मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे। मी 6 महिन्यापूर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन विनंती केली होती की या सदरील अधिकाऱ्याची आपण चौकशी करावी, परंतु गेल्या 6 महिन्यापासून या प्रकरणावर कुणाचंही लक्ष नाही। प्रत्येकजण टोलवाटोलवी करण्याच्या प्रयत्नात आहे, याच्यामध्ये कुठंतरी गोडबंगाल आहे। मला वाटतं की गटविकास अधिकारी असतील किंवा त्या संबंधित चौकशी अधिकारी असतील, त्या विभागाचे IO आहेत, APO आहेत, ह्या सगळ्यांचा कुठंतरी सूत आहे। तू अर्ध मी अर्ध असं सगळं वाटून खायची पद्धत आहे असं मला वाटते। कारण इथं साधी MB तयार करायची म्हणलं तरी 500-500 रुपये घेतल्याशिवाय इथले इंजिनियर लोक MB करत नाहीत। आणि स्वतः आम्ही ग्रामरोजगार सेवक राहिलेलो आहे, मला या अनुभवातून गेलेलं आहे। याच इंजिनियर मिरकले साहेबांनी माझ्या नाकात न वाणलेले आहेत। आणि जर हा माणूस जर समजा सर्वसाधारण लाभार्थ्यांना, सर्वसाधारण शेतकऱ्यांना जर लुबाळून खात असेल, लुटून खात असेल, तर या अधिकाऱ्यावर कारवाई का होत नाही? कारण याच्या मागं कुठंतरी गौरबंगाल आहे असं मला वाटते। कारण याच्या मागं जो काही जे लोकांकडून पैसे काढतात यातला काही अंशिका होणार हिस्सा इथल्या कर्मचाऱ्यांच्याही पदरात जात असावा अशी माझी शंका आहे। नक्कीच मागच्या 6 महिन्यांपासून तुम्ही या प्रश्नासाठी लढा देत आहेत तर ही शंका खरीच असावी यात कुठलंही दुमत राहणार नाही। या इथले गटविकास अधिकारी यांचंसुद्धा या भ्रष्टाचाराला कुठंतरी हात मिळवणी असेल अशीच शंका या ठिकाणी व्यक्त होताना दिसते। अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे। कॅमेरामॅन अजय भालेराव सह मी त्रिशरण मुगावकर।